सोशल मीडिया अलीकडे समाजाचा आवाज आणि आरसा होऊ पाहतोय. मात्र याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची मोठी फसवणूकही होऊ शकते. अकोल्यातील कवयित्री आणि फॅशन डिझायनर असलेल्या एका महिलेला फेसबुकवरील कथित परदेशी असलेल्या व्यक्तीशी मैत्री चांगलीच महागात पडली आहे. सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, मेसेंजर, आणखी बरंच काही, ही माध्यमं जणू समाजाचा आरसाच. मात्र याच सोशल मीडियाच्या गैरवापराच्या अनेक घटनांनी या आरशालाच तडे जाऊ लागलेत. घटना आहे अकोल्यातली. शहरातील एका 54 वर्षीय महिलेची लंडन येथील व्हिक्टर सॅम्युअल नामक व्यक्तीशी फेसबुकवरून ओळख झाली. उत्तम कवयित्री असलेल्या महिलेसोबत व्हिक्टरची लवकरच गाढ मैत्री झाली. फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. नंतर व्हिक्टरनं या महिलेला कुरिअरद्वारे भेटवस्तू पाठवत असल्याचं सांगितलं आणि फसवणुकीचा प्रवास सुरू झाला. मला माहिती होतं खरं म्हणजे आपल्या देशात आपण आहोत, आपले कायदे आहेत सगळे असे, पण तरीही मला कळत नाही अजून पण, इट्स अनएक्सप्लेनेबल टू मी ऑल्सो की मी हे असं का करत गेले. त्यांचा फोन आला की मी उठायची, बँकेत जायची आणि पैसे भरून यायची. भेटवस्तूचं कुरिअर दिल्लीला कस्टममध्ये अडकल्याचं सांगत या महिलेला प्रत्येक वेळी वेगवेगळी रक्कम भरायला सांगण्यात आली. या सर्व प्रकारात या महिलेकडून थोडी थोडकी नाही तर तब्बल 48,51,000 रक्कम लुबाडण्यात आली. 13 लाख भरले मी त्यांच्या याच्यामध्ये आणि म्हटलं आता मी भरूच शकत नाही पैसे. तर त्याच्यानंतर आता मला अजूनही त्याच्याकरता सतत फोन येतोय त्या कुरिअर कंपनीच्या माणसांचा की तुम्ही आता ते उरलेले 12 लाख भरा. यासाठी एक मोठं रॅकेट सक्रिय असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी लंडन मधील व्हिक्टर सॅम्युअल नावानं फेसबुक अकाउंट असणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यांनी तिला दागिने प्रेझेंट म्हणून पाठवले आणि काही पाऊंड पाठवले याबाबत त्यांना सांगितलं आणि त्याची कस्टम ड्युटी भरावी लागते यासाठी त्यांनी काही अमाऊंट जी आहे ती त्या अकाउंटमध्ये टाकण्याबाबत त्यांनी सांगितलं आणि ती महिला जी आहे ती पैसे टाकत गेली आणि तो पुन्हा पैशाची मागणी करत गेला. सोशल मीडिया ही दुधारी तलवार झाली आहे. तिचा उपयोग योग्यपणे केला तर ठीक, नाहीतर फसवणूक आणि पुढे नाश अटळ आहे हे सांगणारी ही घटना. म्हणून टेक्नोसावी मंडळींनी जरा जपूनच. जय जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.